नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी कांढरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नवीन इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी मधील गणित एक म्हणजे गणित भाग एक चा प्रकरण क्रमांक एक दोन जगातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.4 वरती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत। तो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करावे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 1.4 वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ 1.4 वरती पार्ट 2 चा व्हिडिओ आहे। आपण प्रत्येक प्रश्नावरती एक वेगवेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.4 यामधील प्रश्न क्रमांक पहिला यामधील उदाहरण क्रमांक 2 आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार। तर उदाहरण क्रमांक 2 ला नेमकं आपल्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे, प्रश्न काय आपलं की खालील एक समाईक समीकरणे सोडवा। आता दिलेले जे समीकरण आहे त्याला एक समाईक समीकरणे पद्धतीने सोडवते वेळेस दिलेल्या समीकरणाला आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये लिहायचंय। काय करायचंय, रेषीय स्वरूपामध्ये। मग रेषीय स्वरूपामध्ये दिलेल्या समीकरणाला आपण कशा प्रकारे लिहू शकतोय बघा। अंशामध्ये कुठल्याही प्रकारची संख्या असू दे त्याच्याऐवजी काय एक हे छेदामध्ये ऍज इट इज, एक छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एम आणि पुढे आणि एक छेदामध्ये खाली काय एक्स वजा वाय बरोबर आपल्याला इथं एन सॉरी इथं आपल्याला घ्यायचंय एन। आता आपण एक छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एम आणि एक छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर एन आपण समीकरणामध्ये मान म्हणून घेतलेलं आहे, बरोबर आहे। का घ्यायचंय, कारण दोन समीकरण आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये मिळवायचे। मग पुढची स्टेप काय करायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशामधले संख्या आपल्याला बाहेर काढायची। मग अंशामध्ये 10 दिसते याला आपण बाहेर काढूया, 10 गुणिले त्याच्या जागेवरती काय नाही म्हणजे किती आहे एक छेदामध्ये एक्स अधिक वाय त्याच्यानंतर अधिकला अधिक अंश म्हणजे किती आहे 2, याला बाहेर काढा 2 गुणिले त्याच्या जागेवरती किती आहे काय नाही म्हणजे 1 आणि छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर आहे 4। आता पुढच्या समीकरणांना सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मांडणी करायची आहे। तर अंशामध्ये संख्या बाहेर घ्या, 15 ला आपण काय करूया अंशामध्ये आहे त्याला बाहेर घ्या 15 गुणिले त्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याच्या जागेवरती काय नाही म्हणजे 1 छेदामध्ये ऍज इट इज लिहायचे एक्स अधिक वाय त्याच्यानंतर पुढे वजा 5 अंशामध्ये आहे त्याला बाहेर काढा 5 गुणिले त्याच्या जागेवरती 1 छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर आहे ऋण 2। आता आपण काय केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशामधले संख्या आपण काय केलेले बाहेर काढून त्याच्या जागेवरती आपण 1-1 असं आपण घेतलेले आहे। पुढे आपल्याला काय करायचंय बघा, 1 छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एम आणि 1 छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर आपल्याला घ्यायचंय एन, एम आणि एन आपण समीकरणामध्ये ठेवायचं। तर ठेवूया बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 गुणिले एम म्हणजेच किती लिहिता येणार इथं 10 एम, पुढे अधिकला अधिक 2 गुणिले एन म्हणजे किती लिहिता येणार 2 एन बरोबर आहे 4। आता ह्या समीकरणाला डायरेक्ट आपण समीकरण नंबर 1 देता येईल काय, हो देता येतोय, पण याचं जर आपण बारीक पद्धतीने जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते की समीकरणामधल्या प्रत्येक पदात 2 ने भाग जातोय। मग काय करूया आपण, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भाग देऊन टाकूया, 2 5 10 इकडे आला 5 एम त्याच्यानंतर अधिक 2 1 2 आला एन, 2 2 4 आला 2, याला आपण देऊया आता समीकरण नंबर 1। पुढचं समीकरण काय मिळणार बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 गुणिले m म्हणजे किती मिळणार इथं 15 गुणिले m 15 m वजा 5 गुणिले n 5 m बरोबर आहे ऋण 2, याला समीकरण नंबर देऊया आपण 2। आता कुठेतरी आपल्याला लक्षात येते की दिलेले दोन समीकरण हे आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये मिळाले। रेषीय स्वरूपामध्ये मिळाले की पहिलं पॉइंट लक्षात ठेवायचंय, चलाचे सहगुणक जर तिथं समान नसेल तर तिथं आपण कोणत्या एखाद्या संख्येने गुणाकार करून त्या चलाचे सहगुणक तिथं आपल्याला समान करावे लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण पाहूया की कोणत्या चलाचे सहगुणक तिथं आपल्याला समान करता येईल। इथं आपल्याकडे दिलेले आहे 5 एम, खाली दिलेले आहे 15 एम, 5 एम आणि 15 एम, या 5च्या जागेवरती जर 15 एच असेल तर त्या 5ला आपल्याला कितीने गुणाकार करावा लागणार आहे 3 ने, बरोबर आहे। पुढे मग बघा, या यांचा सहगुणक काय नाही म्हणजे किती आहे 1, या यांचा सहगुणक किती आहे आपल्याकडे 5, या 1च्या जागेवरती आपल्याला 5 यायचं असेल तर त्या 1ला कितीने गुणाकार करावा लागणार आहे 5 ने। मग काय करूया आपण, समीकरण 1ला 5 ने इथं लिहूया आपण, समीकरण 1ला 5 ने
गुणे। समीकरण एक मतलब प्रत्येक पद समान पांच ने गुणाकार स्वरूपात मांडणी करो, पांच गुणिले पहिले पद काय विद्यार्थी मित्रांनो पांच एम अधिक पांच गुणिले दुसरे पद काय आपल्याकडे एन, त्याच्यानंतर पांच गुणिले शेवटचे पद काय दोन। समीकरण एक मतलब प्रत्येक पदाचा आपण पांच ने गुणाकार स्वरूपात मांडणी केलेली आहे, आता जी क्रिया आपल्याला गुणाकारात दिसते त्याला आपल्याला सोडवायचं। पांच गुणिले पांच एम पांच पांच पंचवीस आणि हे एम अधिक पांच गुणिले एन पांच एन बरोबर आहे पांच दोनी दहा, याला समीकरण नंबर देऊया विद्यार्थी मित्रांनो तीन। तर समीकरण एक चे रूपांतर आपण समीकरण तीन मध्ये केलेले आहे, तर काही कालावधीसाठी समीकरण एक आपल्याला थोडं बाजूला ठेवायचं आहे। मग समीकरण दोन आणि समीकरण तीनचा विचार करा, गुणाकार केल्यानंतर पुढे लक्षात येते की आपल्याला चलाचे सहगुणक समान झालेले दिसतात। आता चलाचे सहगुणक समान आहे पण त्यांची चिन्ह बघा, इकडे ऋण दिलेले इकडे धन आहे। ज्या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान असतात आणि त्यांचे चिन्ह जर तिथे भिन्न असेल तर त्या समीकरणांची आपल्याला बेरीज करावी लागणार। मग आपण काय करूया, समीकरण दोन व समीकरण तीन यांची आपण बेरीज करूया। इथे लिहूया आपण व्यवस्थित समीकरण दोन व समीकरण तीन यांची बेरीज करू। समीकरण दोन काय बघा विद्यार्थी मित्रांनो, पंधरा एम वजा पांच एन बरोबर आहे ऋण दोन, आणि समीकरण तीन आहे आपल्याकडे पंचवीस एम अधिक पांच एन बरोबर आहे दहा। आता इथं आपल्याला समीकरणांची बेरीज करायची आहे तर बेरीज करूया, दहा धन आहे पण दोन ऋण आहे वजा बाकी होणार चिन्ह भिन्न असेल, तर दहा मधून दोन वजा करा राहिले आठ, त्याच्यानंतर पुढे हे ऋण पांच एन धन पांच एन घडून गेले, पंधरा एम अधिक पंचवीस एम किती झाले हे चाळीस एम। आता चाळीस एम बरोबर आठ म्हणजे चाळीस आणि एम मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराची चाळीस तिकडे नाही भागाकारात जाणार म्हणजे इकडे राहणार एम बरोबर आठ छेदामध्ये चाळीस, आठ एक आठ अठरा पंचे चाळीस म्हणजे आपल्याकडे एम बरोबर मिळतोय। इथे लिहूया आपण एम बरोबर मिळते आपल्याकडे एक छेद पाच बरोबर आहे, एका चलाची उकल मिळाली आता दुसऱ्या चलाची उकल मिळवण्यासाठी आलेल्या चलाच्या किमतीला आपण समीकरण एक मध्ये ठेवू। तर इथे लिहूया आपण एम बरोबर एक छेद पाच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। आता ज्या समीकरणामध्ये ती किंमत ठेवणार आहोत तो समीकरण आपण यासाठी देऊया। समीकरण एक कुठे दिसते हो इथे दिसते, पांच एम अधिक एन बरोबर आहे दोन, तर पांच एम मध्ये क्रिया कोणती आहे गुणाकाराची, तर इथे लिहूया पांच गुणिले एमच्या जागेवरती लिहायचं आपल्याला एक छेदामध्ये पांच, त्याच्यानंतर अधिक एन बरोबर आहे दोन, हे पाच कडले राहिलं एक अधिक एन बरोबर आहे दोन, दोन आपल्या जागेवरती धनच एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ऋण एक झालं, इकडे काय असणार एन, मग एन बरोबर दोनातून एक गेले राहिले एक। आता दोन्ही चलाच्या उकली मिळालेल्या आहेत एम आणि एनच्या बरोबर आहे, मग आता पुढे काय करायचे मेन दोन चलाची आपल्याला उकली मिळवायची एक्स आणि वायच्या, मग पुढे आपल्याला काय करायचे या किमती आपण समीकरणामध्ये पुन्हा ठेवायचे। तर इथे लिहूया आता पण लिहिलं तरी चालेल, आता आपल्याला काय करायचंय एक छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एम, त्याच्यानंतर पुढे एक छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर एम ची उकल आहे आपल्याकडे एक छेदामध्ये पाच, असं आलं की आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तिरकस गुणाकार करा, एक्स अधिक वाय ने एकला गुणाकार करा काय मिळतोय एक्स अधिक वाय बरोबर आहे एक गुणिले पाच पाच। पुढे याला समीकरण नंबर देता येते क्रमांक समीकरण नंबर चार, पुढे एक समीकरण मिळालं त्याला आपण समीकरण नंबर दिलेले चार। पुढे आपल्याला काय करायचं आता बघा, तसेच एक छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर एन आपण घेतलेलं आहे, तर यांच्या जागेवरती किंमत ठेवूया आपण एक छेदामध्ये एक्स वजा वाय बरोबर यांची किंमत आपल्याकडे किती आहे एक, तर ठेवूया एक, त्याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे एक, तर एक्स वजा वाय ने आपण एकला गुणाकार केलं तर आपल्याकडे किती काय मिळतोय एक्स वजा वाय बरोबर एक ने एकला गुणाकार केले की काय मिळतोय एक मिळतो। परत समीकरण मिळालं याला आपण क्रमांक देऊया समीकरण नंबर पाच बरोबर आहे। आता समीकरण चार व समीकरण पाच यांची आपल्याला इथं काय करायचे बघा, आपण वाय चलाकडे जर लक्ष दिलं तर चलाचे सहगुणक समान आहे पण त्यांची चिन्ह भिन्न आहे, जर इथं आपण समीकरणाची बेरीज जर केलं तर वाय या पदाचं निरसन होईल एक्सच्या चलाची उकल मिळेल बरोबर आहे, निरसन याने काय तो चल नाहीसा होईल, तर इथं जर आपण वजाबाकी केलं तर सुरुवातीला वाय या चलाची उकल मिळेल, असं न करता आपण समीकरण चार व समीकरण पाच यांची बेरीज करूया। इथं लिहूया आपण समीकरण चार
व समीकरण पांच यांची बेरीज करू। समीकरण चार आपल्याकडे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, x अधिक y बरोबर आहे पांच। समीकरण पांच काय आपल्याकडे बघा, x वजा y बरोबर आहे एक। या समीकरणाची इथं आपल्याला बेरीज करायची, तर बेरीज कशा प्रकारे होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, पांच अधिक एक किती झाले सहा, बरोबर हे धनची वाय ऋणची वाय कडून गेले, एक्स अधिक एक्स किती झाले दोन एक्स, दोन एक्स बरोबर सहा। दोन आणि एक्स मध्ये कोणती क्रिया आहे गुणाकाराची, गुणाकाराची दोन हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या, ती संख्या धनात भागाकारा मध्ये, म्हणजे इकडे असणार एक्स बरोबर सहा आपल्या जागेवरती गुणाकाराचे दोन इकडे आले भागाकार। आता आपल्याला काय करायचंय, या दोनाने सहा ला भाग लावायचा, भाग लावा बे एक बे बेत्रिक सहा, तर एक्स बरोबर आपल्याकडे मिळतोय तीन। आता एका चलाची किंमत मिळाली, दुसऱ्या चलाची किंमत मिळवण्यासाठी आलेल्या चलाची किमतीला तुम्ही समीकरण चार किंवा समीकरण पाच मध्ये ठेवा। तर आपण काय करूया, एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवूया। इथे लिहूया आपण समीकरण, सॉरी इथे लिहायचं आपल्याला एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू। आता समीकरण चार आपण व्यवस्थित लिहून घेऊया। समीकरण चार आपल्याकडे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स अधिक वाय बरोबर आहे पाच, बरोबर आहे। तर एक्सच्या जागेवरती आपल्याला किती ठेवायचे तीन, तर ठेवूया आपण तीन अधिक वाय बरोबर आहे पाच। धनाची संख्या म्हणजे धनाची तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, ऋण तीन होणार वाय बरोबर पाच आपल्या जागेवरती, हे धनाची तीन तिकडे आले ऋण तीन, म्हणजेच वाय बरोबर पाचातून तीन गेले राहिले दोन। शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे, तर तो कशा प्रकारे लिहिता येईल, एक्स स्वल्पविराम वाय बरोबर आहे तीन स्वल्पविराम दोन, ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपण सराव संख्ये एक पॉईंट चार यामधील प्रश्न क्रमांक पहिल्या म्हणलं, उदाहरण क्रमांक दोन अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते। तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो, मी थोडं बाजूला सरकवतोय, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा याचं काढून घेऊ शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये जर तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त आपल्याला खूप मोठं गणित वाटते, जर याला जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवून जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्या उदाहरणामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण किंवा समस्या तुमच्या समोर येणार नाही। जर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संख्या एक पॉईंट चार यामध्ये उदाहरण क्रमांक तीन वरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत, जर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओ।